पॉवरलूम कारखान्यातून कापडाचे तागे चोरी केल्याप्रकरणी इचलकरंजेतील शिवाजीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली. गजानन मनगुत्ती आणि वैभव खरबुडे अशी त्यांची नाव आहेत. त्यांच्याकडून चोरीला गेलेले कापडाचे 7 तागे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. इचलकरंजी इथं लंगोटे मळ्यातील पॉवरलूम कारखान्याच्या शेडमधून 17 ऑगस्ट रोजी कापडाचे 7 तागे चोरीस गेले होते. याबाबत दातार मळ्यातील राजेश जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा तपास करताना गजानन मनगुत्ती आणि वैभव खरबुडे हे दोघे संशयित मिळून आले. या दोघांनी चोरीची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीला गेलेले कापडाचे 15,000 रुपये किमतीचे 7 तागे हस्तगत केले आहेत.